आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. पावसाचा पुन्हा जोरदार धुमाकूळ. शहर आणि परिसरात शनिवारी दुपारी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे उघडीप मिळाली होती. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या बाजारपेठेच्या कालावधीत पावसाने तुफान हजेरी लावली, त्यामुळे अनेकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी पडले. पावसाच्या तुफान माऱ्यामुळे पुन्हा एकदा शहरातील रस्ते थोड्या वेळासाठी ओस पडले होते. मात्र पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर आल्याचे चित्र दिसून आले. शहर आणि परिसरात पावसाचा जोरदार मारा झाला. दुपारी 3 सुमारास आलेल्या पावसाने तब्बल तासभर चांगलाच मारा केला. यामध्ये अवघे शहर भिजून गेले. आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सोनाली फोगट यांची हत्या झाल्याचे स्पष्ट, दोघांना अटक. देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळित यांनी घेतली शपथ. विघ्नहर्त्याकडे एकच धावा, बिबट्या लवकर सापडावा. हलगा खून प्रकरणातील आरोपीला अटक. विद्युत रोषणाईच्या माळांमुळे बाजारपेठेला झळाळी. पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने बूस्टर डोसचे वितरण. काँग्रेस रोडवरील शोभिवंत पथदीपांची व्यवस्था कार्यान्वित. AK-47 तपासासाठी 4 पथके स्थापन. एंजल फाउंडेशनच्या वतीने या महिला मंडळाला साड्यांचे वाटप. नंदीहळ्ळी येथे श्री ब्रह्मलिंग देवस्थानाचा वार्षिक उत्सव साजरा. Chennapasappa and Sons, the Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. पणजी येथील अंजुना गावातील हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या पेयात अंमली पदार्थ मिसळून त्यांना आरोपींतर्फे हे पेय पाजण्यात आले, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्यांचे सहकारी असलेल्या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांतर्फे देण्यात आली. 42 फोगट यांच्या हत्येमागे आर्थिक हितसंबंध असल्याची शक्यता व्यक्त करून पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह विष्णोई यांनी सांगितले की सुधीर सागवान आणि सुखविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. या दोन आरोपींनी पेयामध्ये काही रासायनिक पदार्थ मिसळताना CCTV चित्रीकरणात दिसल्याचे सांगून विष्णोई यांनी सांगितले की या हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत हे पेय फोगट यांना पाजण्यात आले. पोलीस चौकशी दरम्यान या आरोपींनी फोगट यांच्या पेयात अंमली पदार्थ मिसळून जाणून बुजून हे पेय त्यांना पाजल्याचे कबूल केले आहे. 22 आणि 23 ऑगस्ट दरम्यानच्या मध्यरात्री ही घटना घडली. या हॉटेलमध्ये चित्रीकरणाची तपासणी केली असता असे दिसत असल्याचे सांगण्यात येते की सांगवान यांनी फोगट यांना बळजबरीने हे पेय पाजवून त्यांची हत्या करण्यात आली. तसेच मृत्यू नैसर्गिक भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळित यांनी घेतली शपथ. न्यायमूर्ती उदय लळित यांनी शनिवारी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती लळित हे भारताचे 49 सरन्यायाधीश बनले आहेत. या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ 3 महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासह इतर महत्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक प्रकरणांच्या यादीत पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच तातडीची प्रकरणे संबंधित खंडपीठांसमोर मुक्तपणे मांडता येतील यासाठी प्रयत्न करणार असून वर्षभर चालेल असे एक घटनापीठ बनवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विघ्नहर्त्याकडे एकच धावा, बिबट्या लवकर सापडावा.
ऐन गणेशोत्सवात शहरावर बिबट्याच्या धास्तीचे सावट निर्माण झाले आहे, त्यामुळे शहरवासी चिंताग्रस्त झालेले आहेत। गोल्फ ग्राउंड, रेस कोर्स, अर्गन तलाव या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे। अद्याप बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे। बिबट्या बिथरण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन केले आहे। पिंजरे आणि सापळे रचून देखील बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालेले नाही, त्यामुळे ऐन गणेशोत्सवात देखील परिसरातील रहिवाशांना भीतीच्या छायेत काढावे लागणार आहेत। त्यामुळे अवघ्या शहरवासियांनी आता बाप्पाचा धावा सुरू केला आहे। तसेच बिबट्या लवकर सापडावा आणि सुरक्षित आपल्या मार्गाने जावा अशी प्रार्थना बेळगावकर त्या विघ्नहर्त्याकडे करीत आहेत। बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन खात्याची मोहीम सुरूच आहे। गोल्फ कोर्स मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। गोल्फ मैदानाच्या बाजूला असलेल्या क्लब रोडवर बिबट्या येऊन पळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे क्लब रोडच्या शेजारी हत्तीवर बसून वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर विनय हे बारीक लक्ष ठेवून आहेत। बिबट्या नजरेस येताच ट्रँक्विलायझर गनने गोळीबार करून त्याला बेशुद्ध करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे बेळगाव ते हिंडलगा यांना जोडणाऱ्या क्लब रोडवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। 250 एकरपेक्षा जास्त परिसरात 300 अधिक जवान गस्त घालत आहेत। बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचा दावा वन खात्याने केला आहे। हलगा खून प्रकरणातील आरोपीला अटक। हलगा तारिहाळ मार्गावर धारधार शस्त्राने मानेवर वार करून दुचाकी स्वाराचा खून केलेल्या आरोपीला अवघ्या 4 तासातच पोलिसांनी अटक केली। शुक्रवारी सायंकाळी 4:30 सुमारास गदगैया पुजारी वय 40 मूळचा कोंडस्कोप सध्या राहणार शिंदोळी याचा निर्घृण खून करण्यात आला होता। या प्रकरणी विठ्ठल सांबरेकर वय 38 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। कोंडस्कोप येथील विठ्ठल सांबरेकर मयत गदगैया यांची घनिष्ठ मैत्री होती। गदगैया ज्योतिषी होता। आरोपी विठ्ठल सांबरेकर याने 2 वर्षांपूर्वी गदगैयाला 2 लाख रुपये दिले होते। ते परत करण्याची मागणी विठ्ठल हा गदगैयाकडे गेल्या 6 महिन्यांपासून करत होता, पण गदगैयाने विठ्ठलची मागणी गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केले। उलट प्रत्येक वेळी त्याने विठ्ठलला उडवा उडवीची उत्तरे दिली। याच रागातून विठ्ठलने गदगैयाचा काटा काढण्याचे ठरविले। यानुसार शुक्रवारी सायंकाळी त्याने संधी साधून धारदार शस्त्राने वार करून गदगैया याचा खून केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त MB बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी आदींनी घटनास्थळी भेट दिली, तर पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांनी पंचनामा केला होता। यानंतर विजय शिन्नूर यांनी गतीने तपास करून आरोपी विठ्ठल याला अवघ्या 4 तासातच अटक केली। विद्युत रोषणाईच्या माळांमुळे बाजारपेठेला झळाळी। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे आता बाजारपेठेला चांगलाच बहर आलाय। गणेशोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सजावट साहित्यापासून ते पूजा साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे। त्याचबरोबर पूजा साहित्य आणि मिठाई यांची देखील रेलचेल बाजारपेठेत दिसून येत आहे। बाजारपेठेत सुरू झालेल्या विद्युत रोषणाईच्या झगमगाटाने बाजारपेठ उजळून निघाली आहे। श्री गणेशाच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई आवश्यक ठरते, त्यामुळे अनेक प्रकारच्या विद्युत मालांनी बाजारपेठ सजली आहे। चीनी बनावटीच्या वस्तूंवर निर्बंध असले तरी अनेक प्रकारच्या लहान मोठ्या माळा बाजारपेठेत लक्ष वेधून घेत आहेत, त्यामुळे त्यांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। बाजारात गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे, त्यामुळे शहरातील बाजारपेठ विविध प्रकारच्या साहित्याने सजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। आतापासूनच विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत। बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, सजावटीच्या वस्तू यासह इतर प्रकारच्या वस्तूंनी बाजारपेठ बहरली आहे। मागील काही दिवसांपासून बाजारपेठेवर असलेली मरगळ आता झटकण्यात आली आहे, त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। गणेशोत्सव जवळ येत असून गणरायाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची दखल नागरिक घेत आहेत, त्यामुळेच गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे। पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने बूस्टर डोसचे वितरण। नेहरूनगर येथील पीपल ट्री शिक्षण संस्थेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत बूस्टर डोसचे वितरण करण्यात आले। कोरोनाच्या कालावधीत सुरू झालेली डोस वितरण मोहीम आता गतिमान झाली आहे। पहिले 2 डोस पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी बूस्टर डोस देण्यात येत आहे। नागरिकांनी बहुसंख्येने याचा लाभ घेतला।
कॉलेज विद्यार्थी वर्गाला बूस्टर डोसचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला असला तरी प्रत्येकाने स्वतःसाठी आणि संपूर्ण समाजासाठी योग्य आरोग्य दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या डोसचे वितरण मोफत करण्यात येत असल्याची माहिती कॉलेज व्यवस्थापन मंडळाच्या वतीने देण्यात आली. यावेळी डोस वितरण व्यवस्थेसाठी कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. काँग्रेस रोडवरील शोभिवंत पथदीपांची व्यवस्था कार्यान्वित. बेळगाव दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर शोभिवंत पथदीप व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. यापैकी काँग्रेस रोडवरील पथदीपांची व्यवस्था नुकतीच कार्यान्वित करण्यात आली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते या नव्या व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या विभागातील नगरसेवक नंदू मिरजकर, आनंद चव्हाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार अभय पाटील यांनी सांगितले की बेळगाव दक्षिण मतदारसंघात 21,000 पथदीप आहेत. ते सर्व पथदीप LED पद्धतीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी देखील काम सुरू करण्यात आले आहे. येणाऱ्या 3 महिन्यात सदर काम पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातील पहिल्या टप्प्यात 2,000 पथदीपांचे काम सुरू झाले आहे. यामधून नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानिक नगरसेवक सदर कामासाठी लक्ष घालून कार्यरत राहतील असेही त्यांनी सांगितले. AK-47 तपासासाठी 4 पथके स्थापन. हालभावीतील भारत तिबेट सीमा सुरक्षा दल केंद्रातून 2 AK-47 बंदूक चोरी प्रकरणाच्या तपासासाठी 4 पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 17 ऑगस्ट रोजी बंदुकीची चोरी झाल्याचे उघडकीस आले असून त्याविरोधात 19 जूनला काकती पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे. हालभावीमध्ये ITBP केंद्र आहे. या केंद्रामध्ये मुद्राईहून राजेश कुमार व संदीप मीना जवान प्रशिक्षणासाठी आले आहेत. त्यांची AK-47 चोरीस गेली आहे. याची गंभीर दखल घेत बेळगाव पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तपास सोपविला आहे. तसेच 4 पथके स्थापली आहेत. बंदूक चोरी प्रकरणाची जबाबदारी काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक IS गुरुनाथ यांच्या खांद्यावर आहे. गुरुनाथ यांच्या मदतीला विविध 4 पथकांची स्थापना करण्यात आली असून पथकाकडून आतापर्यंत 4 जबाब नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या पथकामध्ये तांत्रिक सल्लागारांचाही समावेश आहे. एंजल फाउंडेशनच्या वतीने या महिन्यात मंडळाला साड्यांचे वाटप. मठ गल्ली येथील चिक्कबस्ती मठामध्ये पार्श्वनाथ विधान पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आराधना महिला मंडळाला दशलक्ष्मी पालखी सोहळ्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मीना अनिल बेनके यांच्या हस्ते महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मिलन पवार, प्रज्ञा शिंदे, अंजुम तसेच आराधना महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा आदिनाथ गौरगोंडा, उपाध्यक्ष राजश्री गौरन्ना, जयश्री पद्मन्नावर यांच्या सहित महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नंदीहळ्ळी येथे श्री ब्रह्मलिंग देवस्थानाचा वार्षिक उत्सव साजरा. नंदीहळ्ळी येथे श्री ब्रह्मलिंग देवस्थानाचा वार्षिक उत्सव व महाप्रसाद असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना जाधव म्हणाले, हजारो वर्षापासून हिंदू धर्म संस्कृती परंपरा जपण्याचे कार्य साधू संत करत आहेत. मंदिर हे हिंदूंचे श्रद्धा केंद्र आहे, याचे पावित्र्य राखूया असे ते म्हणाले. या प्रसंगी भाजपा मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, पंचायत माजी उपाध्यक्ष नारायण पाटील, मारुती लोकूर, बाबू चौगुले, नेमानी चौगुले यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना.
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील खराब रस्त्यांसाठी अखेर निविदा मागविण्यात आली आहे। रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार असून पुढातर्फे निविदा मागविण्यात आली आहे। दरम्यान या कामासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून जागोजागी खड्डे व खडी बाहेर आले आहे। रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे, वाहतूक कोंडी होत असून अपघात वाढले आहेत। रस्त्यासाठी पाठपुरवठा सुरू होता, अखेर रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे। रस्त्यासाठी 97.83 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। 6 महिन्यात काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी केली होती। त्याशिवाय अतिक्रमण हटवण्याचा आदेश बजावला आहे, त्यानुसार अतिक्रमण हटवले असून आता येथील रस्ते आणि विविध विकास कामे पूर्ण करण्यासाठी निविदा काढली आहे। व्यापार परवान्यासाठी आरोग्य निरीक्षकांना टार्गेट। एकीकडे व्यापार परवान्याबाबत संभ्रम निर्माण झाला असतानाच आता महापालिका आयुक्तांनी महसूल वाढीसाठी परवाना सक्तीचा केला आहे। त्यानुसार प्रत्येक आरोग्य निरीक्षकाला 200 परवान्यांचे टार्गेट देण्यात आले आहे। व्यापारी दुकानांना परवानांची सक्ती करण्यात येणार नाही असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते। चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनेही याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांना निवेदन दिले होते। आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन व्यापारी परवाना सक्तीचा करण्याच्या सूचना केल्या। शहरात सुमारे 16,000 व्यापारी आस्थापने असल्याचे समजते, त्यापैकी 7,000 दुकानांकडे व्यापार परवाने आहेत, उर्वरितांना परवाने देण्याची सूचना करण्यात आली आहे। लाखांची फसवणूक, महिलेला अटक। सावळी तालुका मिरज येथील संभाजीराजे कोल्ड स्टोरेजचे व्यवस्थापक अनिल मधुकर पाटील यांची कर्नाटकातील 4 व्यापाऱ्यांनी 81,73,497 रुपयांचा बेदाणा खरेदी करून फसवणूक केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणातील 3 संशयितांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे। यातील संशयित कीर्ती प्रकाश वाळकी राहणार हेब्बाळ तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव या महिलेला कर्नाटकातून अटक केली। दरम्यान कुपवाड पोलिसांनी या प्रकरणी कर्नाटकात छापा टाकून मुख्य संशयित विवेक म्हेत्रे, उमेश सिद्धाप्पा, नितेश वाळकी या तिघांना यापूर्वी अटक केली होती। गुरुवारी सकाळी फरारी महिला कर्नाटकातील हेब्बाळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून तिला गुरुवारी अटक केली। शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आरती संग्रहाचे मोफत वाटप। शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवारी दिनांक 25 रोजी आरती संग्रहाचे मोफत वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते। त्यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनीही मनोगत व्यक्त केले। व्यासपीठावर मध्यवर्ती समिती खजिनदार प्रकाश मरगाळे, पंच कल्लाप्पा हांडे, शांताराम मजुकर, नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, मदन बामणे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाला विकास कलगडगी, अभिजित मजुकर, रणजित हावळांनाचे, चंद्रकांत कोंडुसकर, गणेश दड्डीकर आदी उपस्थित होते। महादेव पाटील यांनी सूत्रसंचालन केले। 2000 आरती संग्रहाचे यावेळी मोफत वाटप करण्यात आले। एपीएमसी मध्ये गणेश उत्सवापूर्वीच रताळी दाखल।
येथील एपीएमसी मध्ये गणेशोत्सवापूर्वीच रताळी दाखल झाली आहे। शुभारंभी आवक बेळगुंदीतून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी शुक्रवारी 33 पोती दाखल झाली। त्याला 2500 रुपये इतका दर मिळाला। बेळगुंदी येथील किशोर पाटील या शेतकऱ्याने रताळी आणली। आडत व्यापारी दत्ता पाटील यांनी सदर पोत्यांचे पूजन करून प्रति क्विंटल 2500 रुपये दर जाहीर केला। श्री दत्त ट्रेडर्स मध्ये आवक झालेल्या रताळी पोत्यांचे पूजन रताळी उत्पादक शेतकरी किशोर पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी देवदत्त शिंदे, कृष्णा बिजगणकर, महादेव कदम, भारत चव्हाण, रवी शिंदे, प्रकाश शिंदे, रवी नाईक यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते। गतवर्षी पावसाळ्यातील हंगामात 1500 ते 2000 रुपये क्विंटल असा दर होता, मात्र यंदा आवक कमी झाल्याने पावसाळी हंगामाच्या सुरुवातीलाच 2500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाल्याने रताळी उत्पादकातून समाधान व्यक्त होत आहे। चार चोऱ्यांप्रकरणी आंतरराज्य चोर अटकेत। यरगट्टीसह या परिसरात चार चोऱ्यांप्रकरणी एका आंतरराज्य चोरट्याला यरगट्टी पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 70,000 रुपये किमतीची 1 किलो चांदीची नाणी, सोन्याचे दागिने व 2,000 रोकड जप्त केली। सदर चोरट्यांनी यरगट्टी येथे एका किराणा दुकानात, खासगी बँकेत, बेनकट्टी येथे एका MSIL दारू दुकानात तसेच अन्य ठिकाणी चोरी केली होती। त्याला पकडून उपरोक्त मुद्देमाल जप्त केला। रामदुर्गचे उप अधीक्षक रामगौडा हट्टी, निरीक्षक मौनेश्वर माली पाटील, उपनिरीक्षक बसगौडा नेरली आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली। काही उपनगरात उद्या वीज नाही। हेस्कॉमने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने शहर उपनगरातील काही भागात रविवार दिनांक 28 रोजी वीज पुरवठा खंडित होणार आहे। टिळकवाडी, हिंदवाडी, जक्कीनहोंड, स्वामी विवेकानंद नगर, पाटील गल्ली, कॅन्टोनमेंट, अलारवाड, सुवर्णसौध लाईन, येडियुराप्पा मार्ग परिसराचा वीज पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत, तर श्रीनगर, अंजनेय नगर, महांतेश नगर, शिवाजी नगर, चन्नम्मा चौक, ICMR परिसराचा वीज पुरवठा सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे। राजेश्वरी मुचंडीकर यांचे निधन। बसवान गल्ली बसवान कुर्ची येथील रहिवासी सौ राजेश्वरी गुंडू मुचंडीकर वय 62 यांचे शनिवारी दिनांक 27 रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 3 मुले, सुना, नात, धीर, जाऊ असा मोठा परिवार आहे। छायाचित्रकार गजानन मुचंडीकर यांच्या त्या मातोश्री होत। भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातील सामना हुबळीत। BCCI संघटनेच्या मान्यतेने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने KSCA धारवाड विभाग आयोजित हुबळी येथील राजाजी नगर येथील 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान KSCA स्टेडियमवर हुबळी भारत विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यात 4 दिवसाचा कसोटी सामना खेळविला जाणार आहे। 5 सप्टेंबर रोजी न्यूझीलंड संघ हुबळी येथे दाखल होणार आहे। भारतीय अ संघाचे नेतृत्व प्रियांक पांचाळ तर न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम ब्रूस हा करणार आहे। प्रियांक पांचाळ याने बेळगाव मधील KSCA स्टेडियमवर त्रिशतक नोंदवून नवा इतिहास रचला होता। हा रणजी सामना गुजरात विरुद्ध पंजाब यांच्यात झाला होता। सेंट झेवियर्स फुटबॉल संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल संघटनेच्या वतीने गडिंग्लज येथे आयोजित करण्यात आलेल्या कोलेहट्टी षण्मुगम चषक आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद सेंट झेवियर्स मुलांच्या फुटबॉल संघाने पटकाविले। यावेळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू रेहान किलेदार, बेस्ट स्ट्रायकर आयान किलेदार व बेस्ट गोलकीपर ऋषिकेश गोदवानी यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले। या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने जागृती हायस्कूल संघाचा 4-0 असा पराभव केला। यावेळी आर्या गायकवाड, पंकज अनगोळकर, स्पर्श देसाई आणि रेहान किलेदार यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले। उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने सेंट पॉल स्कूल संघाचा 1-0 असा पराभव करत निसटता विजय मिळवला। एकमेव विजयी गोल तनिष्क अंकले याने केला। यावेळी झालेल्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने गडिंग्लज हायस्कूल संघाचा 4-0 असा पराभव करत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले। यावेळी रेहान किलेदार यांनी 2 तर स्पर्श देसाई आणि आयान किलेदार यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविले। विजेता सेंट झेवियर्स स्कूल संघाला ज्येष्ठ फुटबॉल प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे।
समर्थ कुडेकेरी देशना वंशिका यांना एकेरीचे विजेते पद। कर्नाटक राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने संगम बैलूर टेबल टेनिस अकादमी आणि बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने अशोकनगर येथील महानगरपालिकेच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या खुल्या पुरुष एकेरी स्पर्धेचे विजेतेपद समर्थ कुडेकेरी तर महिला एकेरी स्पर्धेचे विजेतेपद देशना वंशिका यांनी संपादन केले। पुरुष एकेरी स्पर्धेत उपांत्य फेरीत समर्थ कुडेकेरी याने आकाश केजे याला चुरशीच्या सामन्यात 6-11, 8-11, 11-9, 11-6, 12-10, 11-9 असे हरविले। दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्रेयस तेलंग यांनी रक्षित आरबीआला 11-7, 11-6, 7-11, 11-8, 11-5, 14-12 असे रंगतदार लढतीत पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला। अंतिम सामन्यात समर्थ कुडेकेरी याने अटीतटीच्या लढतीत श्रेयस तेलंग याला 11-9, 6-11, 11-7, 11-8, 8-11, 11-6 असे पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले। महिलांच्या एकेरी स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात तृप्ती पुरोहित हिने करुणा जी हिला 11-3, 11-7, 11-9, 11-4 तर देशना वंशिका हिने मारिया रोनी हिला 11-6, 3-11, 11-7, 4-11, 11-4 असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली। अंतिम फेरीत देशना वंशिका हिने तृप्ती पुरोहित हिला 11-6, 9-11, 11-8, 11-3, 11-9 असे हरवून महिला गटाचे विजेतेपद संपादन केले। वार्षिक स्पोर्ट्स मीट स्पिरिट 2022 चा उद्घाटन समारंभ केलेस आयएमईआर ने 26 ऑगस्ट रोजी आयएमईआर कॅम्पस मध्ये वार्षिक स्पोर्ट्स मीट स्पिरिट 2022 चे आयोजन केले होते। वार्षिक क्रीडा मेळावा 26 ते 29 ऑगस्ट रोजी या कालावधीत होणार आहे। पहिले व दुसरे वर्ष एमबीएचे विद्यार्थी शटल बॅडमिंटन कॅरम टेबल टेनिस बुद्धिबळ यासारख्या विविध इनडोअर गेम्समध्ये आणि मैदानी खेळ जसे फुटबॉल क्रिकेट हॉलीबॉल थ्रोबॉल कबड्डी आणि इंटरनेट गेम्समध्ये सहभागी होणार आहेत। डॉक्टर आरिफ शेख संचालक केएलएस आयएमईआर यांनी त्यांच्या भाषण माध्यमातून उद्घाटनात पाहुण्यांचे आणि सहभागींचे स्वागत केले। प्रमुख पाहुणे श्री आर एस मुतालिक गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष केएलएस आयएमईआर समारंभ आणि वार्षिक क्रीडा संमेलन स्पिरिट 2022 चे उद्घाटन त्यांनी केले। खेळाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले। शारीरिक शिक्षक संचालक श्री जॉर्ज रॉड्रिक्स आणि क्रीडा उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मिस अंकांस्का नेवागी आणि मिस प्रतीक्षा मानोलकर यांनी केले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।